ओम नमो भगवते वासुदेवाय। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग भाग 3 ओवे आहेत 144 ते 207। श्लोक दुसरा। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्ध विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके। सत्वादी गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या व शब्दादी विषयरूपी पल्लवानी युक्त अशा त्या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत। कर्माच्या अधीन असणारी म्हणजे कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोकी विस्तार पावलेली आहेत। मग याची प्रपंच रूपा अधोशाखी या पादपा डाहाळी या जाती उमपा ऊर्ध्वा ही उजू। मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि अधी फाकली डाळे ती ए होती मुळे तयाही तळी पघळे वेलो पालवू। आणि त्या संसार वृक्षाच्या खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्या पारंब्यांप्रमाणे मुळे होतात व त्या मुळांपासून खालीही वेल व पाला फुटतो। ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो। असे जे आम्ही आरंभी म्हणजे ओवी 57 ते 64 मध्ये म्हटले होते तेही सोप्या भाषेत सांगतो ऐक। तरी बद्ध मूळ अज्ञाने महदादिकी सासीने वेदांची थोरवने घेऊनिय। तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने महत्त्वाधिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो। परियादी तव स्वेदज जारज उद्भिज अंडज हे बुडोनी महाभुज उठती चारी। परंतु प्रारंभी तर स्वेदज जारज अंडज आणि उद्भिज हे बुडापासून म्हणजे मुळापासून चार मोठे फोक उत्पन्न होतात। यया एकैकाचे नियांग वटे 84 लक्ष धा फुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैंधची होती। या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात। त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे उत्पन्न होतात। प्रसवती शाखा सरळीया नाना सृष्टी डाहाळीया आड फुटती माळीया जातीची। मागे सांगितलेल्या 4 खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूपी आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात। स्त्री पुरुष नपुसके हे व्यक्ती भेदांचे टके आंदोळती अंगिके विकार भारे। स्त्री पुत्र व नपुसक हे भेदात्मक आकाराचे घोष असलेल्या कामाधिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळतात। जैसा वर्षा काळू गगनी पाले जे नवधनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय। ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो। मग शाखांचे नियांग भारे लवोनी गुंफती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदयजती। मग शाखा आपल्या अंगभाराने लावून एकमेकांमध्ये गुंतात व गुणक्षोभाच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात। तेथ तेणे आचाटे गुणांचे नि झड झडाटे तीही ठाई हा फाटे ऊर्ध्वमूळ। ते गुण अति वाढल्यामुळे त्या ऊर्ध्वमूळाच्या वृक्षास खाली वर व मध्ये असे 3 फाटे फुटतात। ऐसा रजाची या झुळुका झाडाडीत आगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती। रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात। ती या ऊर्ध्वीना अधी माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णाच्या। त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात। तेथ विधी निषेध सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव नीच नवे। विधी निषेधरूपी कवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते। अर्थू कामू पसरे अग्रवने घेती थारे
तेथ क्षणिके पदांतरे इह भोगाची। तेव्हा अहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात। तेथ प्रवृत्तीचे निवृद्धी लोभे खाकरे जती शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेणो किती। त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकानेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात हे कळत नाही। तेवीची भोग क्षिणे मागिले पडती देहांतीची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची। त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की संसाररूपी वृक्षाचे शुष्क काष्ठे गळून पडतात, तोच पुन्हा नव्या देहाचा विस्तार तयार होतो। आणि शब्दाधिक सुहावे सहज रंग हवावे विषय पल्लव नवे नित्य होती। आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूप पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते। ऐसे रजो वाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो एथ रुढे मनुष्य लोकू। याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात, त्यास या संसार वृक्षाचे ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रचार आहे। तैसाची जो रजाचा वारा नावेक धरी वोसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो। त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो व तमोगुणाचा भयंकर वारा व्हायला लागतो। ते धवायाची या मनुष्य शाखा नीच वासना अधी देखा पल्हे जती डाहाळिका कुकर्माची। तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्मांची नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असं समज। अप्रवृत्तीचे खणुवाळे कोंभ निघती सरळे घेत पान पालव डाळे प्रमादाची। निषिद्ध कर्मरूपी खणू असलेले सरळ फोक हे मनुष्यरूपी शाखेला प्रमादरूपी पाने व पाला व डाळ्या उत्पन्न करीत फुटतात। बोलती निषेध नियमे जी या रुचा यजुस्सा मे तो पाला तया घुमे टके यावरी। यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात। प्रतिपादिती अभिचार आगमजे परमार तीही पाणी घेती प्रसर वासनावेली। दुसऱ्याच्या नाशाकरता जारण मारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे ही कोणी पाने त्या पानांसह वासनारूपी वेल विस्तारतात। तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव। मागिलोवीत सांगितल्याप्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात तो तो निषिद्ध कर्माची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात, म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात। तेथ चांडाळादी निकृष्ट दोष जातीचा थोर फाट जाळ पडे कर्मभ्रष्ट भुलोनिया। तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादी निकृष्ट पापयोनी रूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते। पशुपक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आडशाखा प्रकार पैसू घेती। पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू साप या आडशाखांचे समुदाय विस्तार पावतात। पर्यायशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्य नवा निरय भोग यावा फळाचा तो। परंतु अर्जुना, तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगांच्या ठिकाणी नित्य नवी नरक भोग हीच फलाची प्राप्ती होती। आणि हिंसा विषय पुढारी उकर्म संगे धुरधुरी जन्मवरी आगारी वाढतीची असे। आणि तेथे हिंसा व मैथून या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादी निषिद्ध कर्मांचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात। ऐसे होती तरुतृण लोहलोष्ट पाषाण या खांदी या तेवी जाण फळेही हेची। ज्या माणसांमध्ये तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत लोखंड माती दगड अशा जड योनीत जातात, तेथे शाखा तरी याच आणि फळे तरी हीच।
अर्जुनागा अवधारी मनुष्य लागोनी इयापरी वृद्धी स्थावर अंतवरी अधोशाखांची। मनुष्य रूपी डहाळ्या या खालच्या शाखांची मुळे आहेत। अर्जुना ऐक, याप्रमाणे या संसार वृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते। म्हणून जी मनुष्य डाळे ती ये जाणावी आधीची मुळे, जे येथून हा पघळे संसार तरू। म्हणून मनुष्य रूपी ज्या डहाळ्या आहेत याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे, कारण की मग तेथून संसार वृक्ष विस्ताराला पावतो। एरवी ऊर्ध्वीचे पार्थ मुदल मूळ पाहता अधीची या मध्यस्था शाखाईया। एरवी अर्जुना, संसार वृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्य प्राणी हा मध्यावर असलेल्या शाखा होत। परितामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोर्ध्वीची। परंतु चांगल्या व वाईट कर्मानी भरलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्या रूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात। आणि वेदत्रयाची या पाना नये अन्यत्र लागो अर्जुन, जे मनुष्य वाचूनी विधान विषय नाही। अर्जुन, तीन वेदरूपी पाने या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाहीत, कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही। म्हणून तनु मानुषा या ऊर्ध्व मुळोनी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी देखा येची मुळे। म्हणून मनुष्य तनु या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मुळाच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असे समज। आणि आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी, मूळ गाढे तव वाढी पैसा आथी। आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसं जशा वाढतात तस तशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात, आणि जशी जशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात तसा तसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो। तैसेची इया शरीरा कर्म तव देह संसारा, आणि देह तव व्यापारा ना म्हणोची नये। या मनुष्य शरीराच्या बाबतीतही त्याप्रमाणे आहे। ते असे की जेथपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे राहणे आहे, आणि जेथपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्मे करण्यास नाही म्हणताच येत नाही। म्हणून देहे मानुषे इये मुळे होती न चुके, ऐसे जगत जनके बोलिली तेने। म्हणून मनुष्य देह ही या संसार वृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची मुळे आहेत, यात चूक नाही असे ते जगाच्या जनकाने म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले। मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वाऊधान, सत्वाची सुटे सत्राण वाहुटळी। मग ती तमाची भयंकर सुटलेली वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने सुटते। तै याची मनुष्याकार मुळी सुवासना निघती आर, घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी। त्याच वेळी याच मनुष्याकार रूपी मुळांना सुवासना रूपी मोड निघतात व ते मोड कोंबास येऊन म्हणजे त्या सद्वासना दृढ होऊन जातात, नंतर त्या कोंबांना सत्कर्मरूपी अंकुर फुटतात। उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे, डिरिया निघती निमिखे बाबळजुनी। विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात। मतीचे सोट वावे घाली ती स्फूर्तीचे निथावे, बुद्धी प्रकाश घेधावे विवेकावरी। बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो। तेथ मेधारसे सगर्भ अस्थापत्री सबोंब, सरळ निघती कोंभ सद्वृत्तीचे। त्यावेळी मेधारस म्हणजे धारणाशक्ती रूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था म्हणजे आदर रूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तीचे सरळ कोंब फुटतात। सदाचाराची या सहसा टका उठती बहुवसा, घुमघुमिती घोषा वेदपद्याच्या। सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात। शिष्टागम विधाने विविध याग विताने ये पानावरी पाने पाले जती।
श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितलेले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात. ऐशा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया डाहाळिया देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे. अशा यमदमांचे घोस असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात व त्याला वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात. विशिष्टा व्रतांचे फोक धीराच्या अणगटी तिख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे उंच वाढतात. श्रेष्ठ व्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात. माझी वेदांचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जव वाजे अचाट सत्वा निळवतो. जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मध्ये असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांची ज्ञानांची गर्जना करतो. तेथ धर्म डाळ बाहाळे दिसती जन्म शाखा सरळी तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी. तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गाधिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात. पुढा उपरती रागे लोहिवी धर्म मोक्षाची शाखा पालवी पाल्हाजत नित्य नवी वाढतीची असे. पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेला धर्म व मोक्षरूप लुसलुषित पालवी नित्य नवीन येऊन वाढतच राहते. पैरवी चंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेती. नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात. याही पासूनी उंचवडे गुढले फळाचे निबुडे इंद्रादिकते मांदोडे थोर शाखांचे. याही फांद्यांच्यापेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुपके असून त्या फांद्यांची बुडे फळाने झाकलेली असतात. मग तयाही उपरी डाहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी या उपरी शाखा. मग त्याही डहाळ्यांच्या वर तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीची कश्यपादी वरच्या शाखा आहेत. एव माळो वाळी उत्तरोत्तरू ऊर्ध्व शाखांचा पैसारू बुडीसाना अग्री थोरू फळाढ्यपणे. याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिक अधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्याला जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे. वरी उपरी शाखा ही पाठी येती फळभार जे किरीटी ते ब्रह्मेशात अणगटी कोंब निगती. अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात ते ब्रह्मदेव आणि शंकर रूपी अणकुचीदार कोंब येतात. अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत. कोंबही तेच आणि फळही तेच. फळाचे नि बोझेपणे ऊर्ध्वी वो वांडे दुने जव माघवते बैसणे मुळीची होय. हा संसार वृक्ष मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लावलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा सत्कर्मांच्या फळाच्या भाराने मूळ जे माया त्याला पुन्हा येऊन टेकते ब्रह्माच्या जवळ येते. प्राकृता ही तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते वो वांडली देखा बुडासीये. आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते. तैसे जेथुनी हा आघवा संसार तरुचा उठावा तिये मुळी टेकती पांडवा वाढते निज्ञाने. त्याप्रमाणे येथून या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झालेला आहे. अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात. म्हणून ब्रह्मेशा ना परवते वाढणे नाही जीवाते तेथून मग वरवते ब्रह्मची की. म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवाने वाढणे नाही, मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे. परी हे असो ऐसे ब्रह्मादिकते अंगवसे ऊर्ध्वमुळा सरिसे न तुकती गा. परंतु हे असू दे, याप्रमाणे अर्जुना, ब्रह्मादिक या डहाळ्या या संसार वृक्षाचे वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाहीत.
आणि कही शाखा उपरत जिया सनकादिक नामे विख्यात तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी। सनकादिक नावाच्या वर्जा म्हणजे निवृत्तीच्या मार्गाच्या प्रसिद्ध शाखा आहेत त्या या संसार वृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत। ऐसी मनुष्यापासून जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादी शेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावे पै। याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्माधिक ही जी संसार वृक्षाची शेवटची पालवी आहे तेथपर्यंत या संसार वृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते असे समज। पार्था ऊर्ध्वीची या ब्रह्मादी मनुष्यत्वाची होय आदी म्हणून इये अधी म्हणितली मुळे। अर्जुना, वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच म्हणजे मनुष्यपणा मूळ कारण आहे म्हणून मनुष्यत्व हे खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले आहे।